काइन मास्टरच्या सहाय्याने शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना शब्द व चित्रांना आकर्षक इफेक्ट देणे. प्रथम आपल्या मोबाईलमधील काइन मास्टर ॲप ओपन करायचं आहे. काइन मास्टर ॲप ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला जो मोठे वर्तुळामध्ये अधिक चिन्ह आहे तो आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले यूट्यूबसाठी किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यासाठी व्हिडिओ तयार करायचा असेल किंवा आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ तयार करायचा असेल तर 16:9 हे रेशिओ आपण वापरायचा आहे. अशा पद्धतीने आपलं काइन मास्टर ॲप ओपन झालेलं आहे. आता आपल्याला सुरुवातीला दिसतो तो मीडिया या दिसतो, ते मीडिया ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला कोणताही आपल्याला व्हिडिओ तयार करायचा असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मीडियावर प्रथम क्लिक करायचं. जो बॅकग्राऊंड असतो तो ह्या मूळ बॅकग्राऊंडमधला कोणता पण एक बॅकग्राऊंड घेऊ शकतो. मी सरसाधारणपणे मला आवडलेला बॅकग्राऊंड हा आहे, तो मी हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे. जर एखाद्याला वाटलं की मला हा बॅकग्राऊंड नाही घ्यायचा, माझा स्वतःचा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे, तर तुम्ही ह्यापैकी कोणताही तुमचा हा बॅकग्राऊंड घेऊ शकता. आता उदाहरणार्थ मला हा निसर्गातला आवडलेला कोणता एखादा घटक असेल तर मी हा कोणताही बॅकग्राऊंड घेऊ शकतो. पण मला हा बॅकग्राऊंड न घेता की मला माझं स्वतःचंच काइन मास्टरमधलाच हा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे, की मला अजून एक मी बॅकग्राऊंड घेऊ शकतो, की मला छान हा बॅकग्राऊंड आवडतो, मी हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपले बॅकग्राऊंड घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला शब्द टाईप करायचा आहे की जेणेकरून त्या शब्दाला कशा पद्धतीने करू बघू. आपल्याला जर शब्द टाईप करायचा असेल तर लेअर हे ऑप्शन आहे, त्या लेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या लेअर ऑप्शनमध्ये आपल्याला मीडिया आहे, इफेक्ट आहे, ओव्हरलाय आहे, टेक्स्ट आहे, हँड रायटिंग आहे, असे विविध घटक आहेत. त्यापैकी आपल्याला शब्द टाईप करण्यासाठी टेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे. त्या टेक्स्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मला काय करायचं आहे की मला माझ्या ग्रुपचं नाव टाकायचं आहे. तर मी आता ग्रुपचं नाव टाकतो की स्मार्ट शिक्षक ग्रुप सांगोला. आणि ज्यावेळी एखादा आपण शब्द टाईप करतो त्यावेळी पाठीमागे 2 स्पेस एक्स्ट्रा द्यायचे आहेत आणि पुढे 2 स्पेस एक्स्ट्रा द्यायचे आहेत की जेणेकरून तो शब्द आपल्याला पूर्णपणे दिसेल. शब्द टाईप केल्यानंतर आपण ओके बटनावर क्लिक करायचं आहे. हा शब्द अशा पद्धतीने तो टाईप झालेला आहे. आता हा शब्द आपल्याला कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे तर तो आपण तो त्यावर त्या शब्दावर शब्दाची जी पट्टी आहे त्या पट्टीवर आपण बोट ठेवून तो आपल्याला आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये कोणत्या बाजूला पाहिजे, कुठे पाहिजे, ह्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याला हलवू शकतो. आता मला हा सगळ्यात वर पाहिजे म्हणून मी वर घेतलेला आहे, पण मला हा शब्द जो आहे तो जरा मोठासा पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीनं मोठा केलेला आहे. अशा पद्धतीने करू शकतो. आता मला ह्या शब्दाला ह्याचा जो शब्दाचा जो फॉन्ट आहे तो मला फॉन्ट बदलायचा आहे, कारण हा मला फॉन्ट योग्य वाटत नाही, मला माझा स्वतःचा दुसरा फॉन्ट घ्यायचा आहे. तर ते फॉन्ट घेण्यासाठी आपण AA हे जे ऑप्शन आहे त्या AA ऑप्शनवर क्लिक करू शकतो. आपण अशा पद्धतीत AA ऑप्शन आहे आणि ह्या AA ऑप्शनवर आपण क्लिक करून हा म्हणजे जो बुक आपल्याला पाहिजे तो आपण त्यातला फॉन्ट घेऊ शकतो. उदाहरणार्थ मला रोबोटो ब्लॅक इटॅलिक हा मला फॉन्ट्स आवडतो, त्यामुळे मी हा फॉन्ट्स घेतला. आणि फॉन्ट्स घेतल्यानंतर ह्या काइन मास्टरमध्ये कोणताही घटक आपण निवडल्यानंतर उजव्या बाजूला टिक बटन आहे, त्या टिक बटनावर क्लिक करायचे. अशा पद्धतीने हा माझा फॉन्ट झालेला आहे. आता ह्या फॉन्टमध्ये मला माझ्या ह्या फॉन्टचा कलर मला बदलायचा आहे, तर मी ह्या कलर बदलण्यासाठी उजव्या बाजूला वर कोपऱ्यामध्ये जे पांढरी चौकट दिसते त्या पांढऱ्या चौकटीवर मी क्लिक करेन की त्यामध्ये मला पाहिजे त्या प्रकारचे कलर मला ह्यामध्ये मी घेऊ शकतो. आता उदाहरणार्थ मला हा आवडलेला कलर कोणता आहे तर खालून मला हा जांभळा कलर आवडलेला आहे, मी तो कलर घेतलेला आहे. अशा पद्धतीने मला हा कलर मला आवडला, मी तो कलर घेतलेला आहे. आता ह्या कलरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की मला अजून ह्या शब्दाला व्यवस्थित डेकोरेशन देण्यासाठी मी ह्या शब्दामध्ये खाली जे आहे की आउटलाईन, की प्रत्येक शब्दाच्या बाजूने मला आउटलाईन काढायची आहे, त्यामुळे त्या आउटलाईनवर मी क्लिक करू शकतो. त्यानंतर तो जो ऑप्शन आहे इनेबलचा ऑप्शन मी ऑन करू शकतो आणि मला अशा पद्धतीनं मला वेटवर क्लिक करून आपल्याला तो आउटलाईन किती पाहिजे ह्या पद्धतीने मी आपण सरकावू शकतो. मला हा आउटलाईन छान वाटत आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने आउटलाईन ठेवली आणि नंतर मी टिक या बटनावर क्लिक केलेलं आहे. तर त्यानंतर मला आउटलाईनबरोबर मला विविध काय बदल ह्या शब्दामध्ये आकर्षक करण्यासाठी मला तो मी अजून त्या पट्टीची निवड करतो पुन्हा एकदा, आणि पट्टीची निवड करून पुन्हा मला आउटलाईनबरोबर मला त्या शब्दाला शॅडो द्यायचा आहे.
की शाडू दिल्यानंतर मला छान वाटेल म्हणून मी पुन्हा तो शाडू देण्यासाठी त्या शाडू या बटणावर मी क्लिक करतोय. आणि शाडू बटणावर क्लिक केल्यानंतर एनेबल ह्या एनेबलवर क्लिक केल्यानंतर मला अशा पद्धतीनं हे शाडू मला दिसणार आहे की जेणेकरून त्या शब्दाच्या पाठीमागं आपल्याला शाडू येईल की अशा पद्धतीने हे शाडूचा मला वापर करता येईल. अशा पद्धतीनं मी हे शाडू घेऊ शकतो. आणि मला हा अशा पद्धतीने एवढी शाडू आवडल्यानंतर मी आता उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये टिक बटन, त्या टिक बटनावर क्लिक करेन. त्यानंतर पण मला अजून काही घटक आवडत असतील तर मी आता उदाहरणार्थ हा शाडू घेतलेला आहे, आउटलाईनचा वापर केलेला आहे, मला ते ग्लो करून मला तो शब्द खूप छान करायचा आहे, त्यामुळे ग्लोचा वापर मी करेन. आणि ग्लोचा वापर करून अशा पद्धतीने मी त्या शब्दामध्ये अजूनही रंग भरण्याचं काम करायचं आहे मला. आणि अशा पद्धतीने मी रंग भरू शकतो की अशा पद्धतीने हा माझा सुंदर आकर्षक असा माझा हा स्मार्ट शिक्षक ग्रुप सांगोला असं माझं नाव तयार झालेलं आहे. आता मला ह्या नावासाठी मला पूर्णपणे ह्या नावामध्ये की एक माझा हा नावाचा लोगो म्हणजे हा नाव आहे आणि ह्या नावाची मला पट्टी तयार करायची असल्यामुळे मी पुन्हा ह्या स्मार्ट शिक्षक ग्रुपला निवड करतो. निवड करण्यासाठी त्यावर टीच मारली की तो शब्द निवडला जातो आणि मला ह्याला पूर्णपणे पट्टी द्यायची आहे. त्या पट्टी देण्यासाठी मी काय करेल तर बॅकग्राऊंड कलर की ज्याच्या पूर्ण त्या पट्टीला एकच बॅकग्राऊंड कलर पाहिजे म्हणून आम्ही बॅकग्राऊंड कलर देतो. आणि बॅकग्राऊंड कलरमध्ये आपल्याला एनेबल केल्यानंतर पहिल्यांदा पट्टी केल्यानंतर तो स्मार्ट शिक्षक ग्रुप सांगोला एवढ्या मलाच पट्टी येऊ शकते. आणि जर मी त्याच्यासोबत खाली फुल विड ते बॅकग्राऊंडला क्लिक केले तर पूर्णपणे पट्टी येऊ शकते. ह्या पद्धतीनं मला हे पट्टी नको आहे, मला फक्त तेवढीच पट्टी हवी आहे स्मार्ट शिक्षक ग्रुप, त्यासाठी मी तो ते पट्टी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर मी शेवटी क्लिक केलेला आहे. अशा पद्धतीनं मी आकर्षक शब्द तयार केलेला आहे. आता मला ह्या शब्दाला ॲनिमेशन द्यायचं असल्यामुळे की तो शब्द आकर्षक दिसण्यासाठी मला ॲनिमेशन देण्यासाठी मी प्रथम हा शब्दामध्ये इन ॲनिमेशनमध्ये जात आहे. आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन मला जो आवडणारा ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन त्या मी स्मार्ट शिक्षक ग्रुपला देतो. उदाहरणार्थ मला फेड वापरून मला कसं ॲनिमेशन येते बघायचं आहे की फेड वापरून फक्त हा मला आवडलेला नाही ॲनिमेशन तर मला हा पॉप ॲनिमेशन आवडते का बघूया की मला हा पॉप ॲनिमेशन किंवा आपल्याला जो पाहिजे तो आपण कोणताही ॲनिमेशन येतो घेऊ शकतो. किंवा मला उदाहरणार्थ लेटर बाय लेटर हा ॲनिमेशन छान वाटते का बघूया की मला अशा पद्धतीने हा मला छान ॲनिमेशन आवडलेला आहे. पण आता ह्या शब्दाचा वेळ किती ठेवायचा की हा शब्द पूर्णपणे 5 सेकंदांमध्ये हवाय, 1 सेकंद अर्ध्या सेकंदामध्ये हवाय, 1 सेकंदामध्ये हवाय का 1.5 सेकंदामध्ये हवाय, तर मला हा 1.5 सेकंदामध्ये हा शब्द यावा असं मला वाटत असल्यामुळे 1.5 सेकंदाची निवड केली आणि मी ओके बटन दाबलेलं आहे. अशा पद्धतीने मी पाहूया आपण की हा माझा शब्द कशा पद्धतीने झाला आहे हे बघण्यासाठी मी क्लिक करेन की आता मला बघू हा माझा शब्द स्मार्ट शिक्षक ग्रुप सांगोला अशा पद्धतीने हा माझा शब्द तयार झालेला आहे. पण या शब्दाला मला अजूनही काही जर ॲनिमेशन द्यायचं असेल तर मी पुन्हा एकदा त्यामध्ये ओव्हरऑल ॲनिमेशन आहे इन ॲनिमेशनच्या खाली त्यासाठी मी अजून त्यामध्ये ते ॲनिमेशनचा बघतो की मला ब्लिंक ॲनिमेशन त्यामध्ये छान वाटते का, की मला पहिलं ॲनिमेशन आणि दुसरं ॲनिमेशन हे कंबाईन ॲनिमेशन करून मला छान दिसते का बघूया, किंवा मला फ्लिकर हे छान वाटते का बघूया, किंवा मला जे वाटेल आता उदाहरण फ्लोटिंग वाटते का छान बघूया, हा मला छान वाटतो मी त्या पद्धतीनं हा ॲनिमेशनचा चॉईस केलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जो पाहिजे किंवा तुम्हाला ह्यापेक्षा आउट ॲनिमेशनमध्ये पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. आउट ॲनिमेशनमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही ऑप्शन आहेत की त्या आउट ॲनिमेशनमध्ये तुम्ही त्याचा वापर करून की सोडू शकता. की उदाहरणार्थ एक्साइट स्लाइड अप किंवा डाऊन ह्यापैकी आपण जो कोणताही आहे तो ह्या पद्धतीनं आपण करू शकतो किंवा ह्यामध्ये वेळ देऊ शकतो आपण. आणि ह्या पद्धतीनं आपण स्नॅप अप किंवा जे पाहिजे तो आपण त्या पद्धतीचा की हा ॲनिमेशन देऊ शकतो की जो आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने मला हे ॲनिमेशन आवडलेलं आहे की मी ह्या अशा पद्धतीने ॲनिमेशन कसं झाले आहे हे पाहण्यासाठी आता मी सुरू करतो. की अशा पद्धतीने स्मार्ट शिक्षक ग्रुप हे मी तिन्ही ॲनिमेशनचा वापर केलेला आहे. त्यामध्ये इन ॲनिमेशन, ओव्हरऑल ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन ह्या तिन्ही घटकांचा मी वापर करून त्या ठिकाणी ॲनिमेशन सुरू केलेलं आहे. आता मला हा ॲनिमेशन झाल्यानंतर की मला ह्या ठिकाणी स्मार्ट ग्रुपचा मला लोगो लावायचा आहे.
की मी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे शब्द टाईप करून मी अशा पद्धतीने दोन तीन लेअरमध्ये किंवा दोन तीन बॅकग्राऊंडचा वापर करून मी अशा पद्धतीने टाईप करू शकतो, त्याला वेळ देऊ शकतो. आता मला ह्या स्मार्ट टीचर्स ग्रुप सांगोला ह्या ग्रुपमध्ये मला माझा फोटो ॲड करायचा आहे, त्यासाठी मी फोटो शोधतो की आता मला फोटो कसा घ्यायचा हे तुम्हाला मी समजावून देतो. की आपल्याला फोटो घ्यायचा असेल तर पहिल्यांदा ह्याच ग्रुपमध्ये लेअर ऑप्शनमध्ये जायचं आहे. लेअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मला मीडिया ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि मीडिया ऑप्शनमध्ये जाऊन मला माझा फोटो कुठं आहे हे मला पाहायचं आहे. अशा पद्धतीने जो आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. आता उदाहरणार्थ मला माझा लोगो घ्यायचा असल्यामुळे आता हा मा स्मार्ट टीचर ग्रुपचा लोगो मी घेतो. हा लोगो मला कुठे लोगो लावायचा आहे किंवा हा लोगोची मला साईज कोणत्या प्रकारची ठेवायची आहे अशा पद्धतीने मी लोगोची साईज ठेवू शकतो. आता हा वरील जो बाण आहे तो बाणामध्ये अशा पद्धतीने फिरणार आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीने फिरवायचा आहे, आणि खालील जो बाण आहे तो बाण हा छोटा मोठा करण्यासाठी वापरला जातो, अशा पद्धतीने मला हा लोगो इथे ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने मला हा लोगो छानपैकी आवडेल, त्यासाठी मी हा क्लिक करतो आहे. पण मला हा जो लोगो आहे हा लोगो खूप मोठा असल्यामुळे मला थोडासा ह्याला कट करायचा आहे, तर मी कट करण्यासाठी कशाचा वापर करतो बघा, तर क्रॉपिंग ह्या ऑप्शनचा मी वापर करून मला हा लोगोचा जी बाजूची जी आहे ती बाजू मला कट करू शकतो. आता मी अशा पद्धतीने ही बाजू कट करू शकतो की हा पूर्णपणे ह्या पद्धतीने मला हा घ्यायचा आहे, हा इथून इथंपर्यंत मला घ्यायचा आहे आणि वरून मला थोडा कट करायचा आहे, अशा पद्धतीने मी हा कट करू शकतो. आता हा कट झालेला जो लोगो आहे हा कट झालेला लोगो मला कोणत्या आकारामध्ये घ्यायचा आहे, तर मी शेप ह्या आकारावर क्लिक करून मला जो पाहिजे त्या आकारामध्ये मी हा घेऊ शकतो लोगो. की मला हा लोगो कोणत्या आकारामध्ये छान दिसेल, तर माझ्या मते मला हा लोगो मला चौरस जो आहे तो बाजू मोडलेला जो चौरस आहे, शिरोबिंदू मोडलेला जो चौरस आहे त्या चौरसामध्ये मला छान प्रकारे दिसेल हे मी निवड करेन आणि मी त्या टेकवर क्लिक करेन की जेणेकरून मला हा लोगो छान आवडलेला आहे. आता मला हा लोगो ह्या ठिकाणी ठेवायचा असल्यामुळे मी ह्या ठिकाणी लोगो ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा माझा लोगो ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता मला ह्या लोगोला मला विविध प्रकारचे आकर्षक असे मला इफेक्ट द्यायचे आहेत, त्यामुळे मी हा आकर्षक इफेक्ट की जे पूर्वी आपण सांगितलेलं आहे की इन ॲनिमेशन, ओव्हरऑल ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन या कोणत्याही घटकाचा वापर करून आपण ॲनिमेशन देऊ शकतो. आता उदाहरणार्थ मी ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये जातो आणि मला हा ह्या पद्धतीने मला रिंग असणारा हा ॲनिमेशन आहे तो मला छान वाटत असल्यामुळे मी हा स्मार्ट टीचर ग्रुप सांगोला जो आहे ग्रुप त्यासाठी मी हा ॲनिमेशन चॉईस केलेला आहे. अशा पद्धतीने मला हा पूर्णपणे मी एकदा पाहतो की मला हा कसा दिसतो, मला हा पाहायचा आहे. तर आपण बघूया की चालू करून आपल्याला हा कशा पद्धतीने दिसतोय की बघा, स्मार्ट शिक्षक ग्रुप सांगोला आणि अशा पद्धतीने हा खूप छान असा दिसतो. आणि ह्या ठिकाणी आपल्याला फोटोमध्ये मला माझी ओळख दाखवायची नाही आहे, अशा वेळी कधी परिस्थिती निर्माण होते की त्याची ओळख दाखवायची नसते, अशा वेळी ह्या फोटोमध्ये आपला तोंड झाकण्यासाठी आपण इफेक्ट या ऑप्शनमध्ये जाऊन त्या इफेक्ट ऑप्शनमध्ये तो एखादा घटक निवडू शकतो. आता उदाहरणार्थ मला हा इफेक्टमध्ये मी हा इफेक्ट घेतलेला आहे आणि हा इफेक्ट घेऊन मी त्या पूर्णपणे आता हा जो भाग मला दाखवायचा नाही त्या भागावर मी घेऊन जातो की अशा पद्धतीने मला हा मला तोंड दाखवायचं नाही आहे, अशा पद्धतीने मी हा इफेक्ट देतो की त्या ठिकाणी आपल्याला अंधुक प्रकारे आपल्याला तो त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. बघा, अशा पद्धतीनं ज्यावेळी पूर्णपणे आपल्याला एखादी घटक दाखवायचा नसतो पण तो समजण्यासाठी आपल्याला अर्धवट किंवा अंधुक दिसण्यासाठी त्या आपण इफेक्ट या ऑप्शनचा वापर करू शकतो. आता समजा आपल्याला ज्याचा एखादा वाढदिवस असेल त्या वाढदिवसामध्ये एखाद्या आपल्याला टोपी म्हणा किंवा एखादा आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्टिकर वापरतो ह्या स्टिकरसुद्धा मला वापरायचं असेल तर मी ओव्हरलाय ह्या ऑप्शनमध्ये जाऊन त्यामध्ये आपल्याला पाहिजे ते स्टिकर घेऊ शकतो. उदाहरणार्थ मला ह्या स्टिकरमध्ये की मला हा अनेक स्टिकर आहेत त्या स्टिकरमध्ये मला तो स्टिकर कोणताही मी एक स्टिकर घेऊ शकतो. उदाहरणार्थ मला हा स्टिकर मला आवडलेला आहे की सर्वसाधारणपणे मी हा चहाचा स्टिकर आहे तो चहाचा स्टिकर घेतो आणि ओके बटनावर क्लिक करतो की मला हा स्टिकर मला ह्या ठिकाणी छान प्रकारे आम्हाला आहे तर ठेवल्यानंतर मला छान दिसेल असं मला वाटत असल्यामुळे ह्या स्टिकर मी इथे ठेवतो. अशा पद्धतीने आपण कोणकोणते वेगवेगळे स्टिकर वापरू शकतो अशा पद्धतीने मी आपण चालून बघूया
की आता माझा पूर्ण फोटो आहे, स्टिकर आहे, अशा पद्धतीने आपण या ऑप्शनचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याला समजा आपल्याला काही गोष्टी असतात की त्या घटकमध्ये आपल्याला काही लिहायचं असतं, त्या लिहिण्यासाठी आपण हँड रायटिंग या ऑप्शनचा वापर करायचा. की आता ह्यामध्ये पहा की आपल्याला कोणत्या प्रकारचं पेन पाहिजे, तो हा पेन आपण निवडू शकतो. ह्यामध्ये समजा मला आता हा पेन कोणता पाहिजे, तर हा पेन पाहिजे. ह्या पेनच्या साह्याने मी लिहू शकतो जो काही लिहिणारा घटक आहे. उदाहरणार्थ शाळा, हा शाळा हा घटक मी लिहू शकतो. आणि लिहिल्यानंतर मला जर समजा हा खुडायचा घटक असेल, तर मी हा खुडण्यासाठी ह्या ठिकाणचा ह्याचा जो खाली ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचा वापर करून मी हा खुडू शकतो. किंवा मला ज्या प्रकारे कोणत्याही प्रकारे अजून मला काही ऑप्शन घ्यायचे असेल, उदाहरणार्थ मला ह्या ठिकाणी शाळा ऑप्शन टाईप, शाळा हा मला टाईप करायचा आहे, तर मी ह्या ठिकाणी शाळा हा शब्द लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ तयार करताना काही शब्द हातानेही लिहू शकतो. अशा पद्धतीने हे आपले हा तयार झालेला आहे. आता आपण बघूया, म्हणजे खूप पद्धतीने आपण खूप छान पद्धतीने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. विविध प्रकारचे ऑप्शन वापरलेले आहेत. आता मी ह्या लेअर ऑप्शनमध्ये आपल्याला या सर्व घटकाची माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपणास आता ह्या पूर्ण एक व्हिडिओ, आता मी नमुना म्हणून एक तुम्हाला एकाच क्लिपचा व्हिडिओ दाखवतोय. आणि हा व्हिडिओ आपल्याला समजा हा व्हिडिओ आपल्याला मी सुरुवातपणे हा व्हिडिओ किती मिनटा सेकंदाचा केलेला आहे, 4 सेकंदाचा आहे. पण मला हा व्हिडिओ सुरुवातपणे 10-15 सेकंदापर्यंत करायचा असेल, तर आपण 10-15 सेकंदापर्यंत त्याची लेंथ खाली जी आहे त्या प्रत्येकाची जी लेंथ आहे, लांबी आहे, आपण लांबी वाढवू शकतो. आणि लांबी वाढवून आपल्याला तो व्हिडिओ पाहिजे तितका वेळ, पाहिजे तितकी लांब आपण किंवा पाहिजे तितका वेळ आपण तो व्हिडिओ तयार करू शकतो. अशा पद्धतीनं मी ह्या व्हिडिओची वेळ लांबी वाढवत आहे. अशा पद्धतीने आपण सर्वांची लांबी वाढवून घेऊया. की मला पहिले माझे 4 सेकंद होतं, ते मला आता 12 सेकंद करायचं आहे, त्यामुळे मी 12 सेकंदाचे सगळे व्हिडिओ तयार करत आहे. अशा पद्धतीने मला आपण पाहूया की हा माझा तो व्हिडिओ तो कशा पद्धतीने तयार झालेला आहे. की आता पाहूया आपण की हा अशा पद्धतीनं माझा व्हिडिओ तयार झालेला आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी सगळ्या शब्दाचे इफेक्टचे तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेलच. आता आपण पुढला घटक शिकूया की आपल्याला समजा ह्या ठिकाणी मला स्वतःचं रेकॉर्डिंग करायचं आहे, स्वतःचा मला आवाज द्यायचा आहे, तर मी स्वतःचा आवाज ह्या ठिकाणी देणार आहे. ते कशा पद्धतीने देणार आहे, समजा आपल्याला कोणत्याही सगळ्यांची सेटिंग करण्यासाठी त्या लेअरवर क्लिक केले तर आपल्याला तो सेटिंग व्यवस्थित होऊ शकते. आता आपल्याला ह्या शब्दामध्ये ह्या हिजामध्ये की आपल्याला स्वतःचा आवाज द्यायचा असेल, तर आपण व्हॉइस या बटणावर क्लिक करायचं. स्मार्ट शिक्षक ग्रुप सांगोला, स्मार्ट शिक्षक ग्रुप सांगोला. आणि अशा पद्धतीने मी हा रेकॉर्डिंग केलेला आहे. आणि हा रेकॉर्डिंग करून मी शेवटी स्टॉप या बटनावर क्लिक केलेला आहे. आता मला ह्या रेकॉर्डिंगमध्ये, आता ह्या रेकॉर्डिंगच्या ऑप्शनविषयी आपण माहिती घेऊया. ह्या रेकॉर्डिंग ऑप्शनमध्ये आपल्याला विविध प्रकारचे ते ह्या ठिकाणी ऑप्शन आहेत. त्या ऑप्शनमध्ये आपण सुरुवातीला बघूया की मला जो मी रेकॉर्डिंग केलेला आहे त्या रेकॉर्डिंगचा आवाज जर समजा यदा कदाचित कमी असेल, तर आपण ते रेकॉर्डिंगचा आवाज वाढवू शकतो ह्या ठिकाणी. हां, हे वाढवण्यासाठी जो आहे ते मी 100 होता, हा रेकॉर्डिंग मी केलेला आवाज हा 100 होता, मी त्याचा आवाज मी वाढवू शकतो. आणि मला स्वतंत्रपणे 160-170 किंवा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आवाज वाढवू शकतो. किंवा हा रेकॉर्डिंगचा आवाज खूप मोठा असेल तर आपण रेकॉर्डिंगचा आवाज छोटाही करू शकतो, कमी करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह व्हॅल्यूम जे आहेत, लेफ्ट राईट, हे सगळे आपण घटक ह्याचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण दुसरी घटक पाहूया की ह्या ठिकाणी 2 नंबरचा जो ऑप्शन आहे, ह्या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आपण कोणत्या प्रकारचा आवाज घ्यायचा आहे. की ह्या ठिकाणी आवाजाचे वेगवेगळे प्रकार आहेत. EQ जो त्याला म्हणतो आपण, त्या EQ वापर करू शकतो. आता बास रेड्युसर जे आहे, तो बास रेड्युसरमध्ये ह्या बास रेड्युसरमध्ये सुद्धा आपण विविध प्रकारचे ऑप्शन घेऊन शिकू, आपण ते तयार करू शकतो. किंवा त्यानंतर आपल्याला जो पुढचा ऑप्शन आहे, तो त्या पुढच्या ऑप्शनमध्ये सुद्धा आपण कुठं कोठे, समजा आपल्याला एखादा घटकाचा आवाज आहे, तो एका घटकाचा आवाज कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत कमी जास्त करायचा असेल. आता काही वेळा आपण बोलत असताना आवाज कमी असावा लागतो, आणि ज्यावेळी चित्रपटाची माहिती चालू होते एखाद्या व्हिडिओची, त्यावेळी तो व्हिडिओचे आवाज आपल्याला कमी. आता उदाहरणार्थ मला ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणपासून माझा आवाज त्या मला खूप मोठा वाढवायचा आहे, त्यासाठी मी काय करतो बघा, हा मोठा आवाज वाढवण्यासाठी की या ठिकाणी समजा हा माझा इथे आवाज आहे, तर मी आवाज वाढवण्यासाठी स्टार्ट करतो. आणि स्टार्ट केल्यानंतर माझा आवाज ह्या ठिकाणापर्यंत मला सुरू झाला पाहिजे, आणि ह्या ठिकाणापर्यंत आवाज माझा पूर्णपणे फुल्ल झाला.
ई लर्निंग सॉफ्टवेअर इयत्ता पहिली ते दहावीसाठी मराठी सेमी व इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर लॅपटॉप अँड्रॉइड टॅब व मोबाईलवर उपयुक्त शाळेत व घरगुती वापरासाठी अत्यंत कमी किमती अधिक माहितीसाठी जोडण्यासाठी संपर्क ई लर्निंग प्राथमिक शिक्षक केंद्र सोलापूर 90 11 83 85 85। हा मोठा होणार आहे या ठिकाणी। कोणत्या ठिकाणी मला आवाज पाहिजे किंवा कोणत्या ठिकाणी मला आवाज कमी करायचा आहे तुम्ही त्या ठिकाणी करू कमी जास्त करू शकतो। अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी मला आवाज जास्त पाहिजे तो आवाज मी जास्त घेऊ शकतो, जिथं आवाज मला कमी करायचा आहे त्या ठिकाणी मी कमी करू शकतो, आणि अशा पद्धतीने याचा आवाजाचा वापर करू। आता त्यानंतर आपल्याला जो आहे तो घटक, पुढचा घटक आहे तो रिव्हर्ब। रिव्हर्ब म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजामध्ये, आता हाच आवाज आहे, हा नॉर्मल आवाज आहे माझा, पण हा नॉर्मल आवाजाऐवजी मी जर कॉन्फरन्स हॉलमधला मी आवाज दिला तर आवाजामध्ये वेगळ्या प्रकारचे आकर्षकता येते, की जेणेकरून आपण हे जो साध्या ठिकाणी दिलेला आवाज आहे पण तो आवाज एका कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलेला आवाज आहे अशा आपल्या पद्धतीने वाटू शकतं। किंवा समजा हा दुसरा आवाज जो आहे तो व्हॉइस चेंजर, की आपण हा मी जो बोलतो की माझ्या बोलल्यानंतर मला दुसऱ्याचा आवाज, माझ्या आवाजामध्येच पण दुसऱ्यासारखा आवाज तयार करायचा आहे, तर हे व्हॉइस चेंजरचा ऑप्शन करून आपण वापर करू शकतो। या ठिकाणी अनेक प्रकारचे आहेत की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इकोस्ट्रीमचं आहे किंवा फनी पिच आहे किंवा माझाच आवाज आहे पण तो माझाच आवाज लहान मुलामध्ये करायचा आहे मला, की माझ्या आवाजावर, तर मी किड्स ऑप्शनचा वापर करू शकतो, की जेणेकरून ते माझाच आवाजामध्ये ते लहान मूल बोलल्यासारखं त्यामध्ये आवाज येऊ शकतो। अशा पद्धतीनं आपण रिव्ह्यू म्हणजे आपण जे आपण रेकॉर्डिंग केले तो रेकॉर्ड पुन्हा ऐकू शकतो, अशा पद्धतीने ह्याचा वापर करू शकतो। आता लूप ह्या शब्दाचा आपण ऑप्शनची माहिती शिकूया। लूप म्हणजे काय? तर लूप म्हणजे आपण सुरुवात जे करणार आहे ते सुरुवातीपासून आवाज हा पहिल्यांदा कर्कश आवाज नको आहे, तर सुरुवातीला आवाज हा छोटा असावा, आणि शेवटी जो लूप अँड द एंड आणि जो शेवट होणार आहे आवाजाचा तो आवाजाचा शेवट भी छोट्या छोट्या पद्धतीने व्हावा यासाठी हा आवाज केला जातो। त्यानंतर डुकिंग हा जो ऑप्शन असतो तो ऑप्शन जे आहे की ज्या ठिकाणी आपल्याला एखादा आवाज नको आहे की तो आवाज आपल्याला स्टॉप करायचा आहे त्यावेळी त्याचा वापर केला जातो, की उदाहरणार्थ आपण कोणत्या ठिकाणी आपल्याला आवाज नको आहे की ह्या ठिकाणी तो आवाज आपण त्या ठिकाणी तो आवाज आपण कट करू शकतो। त्यानंतर समजा आपल्याला हा आवाज पूर्णपणे केलेला आहे आणि पूर्णपणे आवाज केल्यानंतर आपण समजा ह्यामध्ये मला हा निम्मा आवाज कट करायचा आहे, तर निम्मा आवाज कट करण्यासाठी किंवा मला हा आवाज मध्ये तोडायचा आहे तर मी त्याचा स्ट्रीम प्लिटवर क्लिक करू शकतो, की उदाहरणार्थ हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये मी हा लूप किंवा लूप हा ऑप्शन कट करून मला हा मध्येच ऑप्शन हा माझा आवाज मध्ये कट करायचा असल्यामुळे मी स्ट्रीम स्प्लिटवर क्लिक करतो। आता मला ह्या आवाजामध्ये कोणता भाग तोडायचा आहे, की मला हा डावीकडला भाग तोडायचा आहे ह्या कर्सरमधून मला डावीकडचा भाग तोडायचा आहे का उजवीकडला भाग तोडायचा आहे किंवा बरोबर मध्यभागी मला कट करायचा आहे, तर मी ह्या ऑप्शनचा वापर करतो। उदाहरणार्थ मला हा मध्ये आवाज अजून दुसरा मला आवाज ॲड करायचा असल्यामुळे मी स्प्लिट ॲट प्लेहीड ह्या बटनावर क्लिक करेन, की जेणेकरून माझे आता आवाज दोन माझे वेगवेगळे प्रकारचे आवाज झाले, आणि ह्या दोन प्रकारच्या आवाजामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे आवाज ह्यामध्ये जर पाहिजे असेल तर मी मध्यभागी आवाज माझा ॲड करू शकतो। किंवा मला समजा हा आवाजामध्ये मला शेवटचा आवाज नको आहे, तर मला हा शेवटचा आवाजामध्ये नको असल्यामुळे मी त्या ऑप्शनवर क्लिक केलं आणि मला शेवटचा आवाज नको असल्यामुळे स्ट्रीम टू प्लिटमध्ये की मला हा उजव्या बाजूचा काही सेकंदाचा भाग मला कट करायचा असल्यामुळे स्ट्रीम टू राईट ऑफ प्लेहेड ह्या बटनावर मी क्लिक करेन। बा हा माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने माझा भाग कट झालेला आहे तेवढाच, आणि त्यानंतर मी ओके बटनावर क्लिक करेन। अशा पद्धतीनं आपण त्या व्हिडिओमध्ये आवाज कशा पद्धतीने दिला आहे हे सर्व गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत। आता त्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन घेऊया, की मला हा माझा आवाज नको आहे मला, की मला हा आवाज माझा स्वतःचा आवाज न देता मला त्याला एक संगीत द्यायचं आहे, की ते संगीत कशा पद्धतीने देता, त्यापैकी मला ह्याचा हा मला आवाज नको आहे माझा, तर हा माझा आवाज नको असेल तर जो घटक ह्यामधला नको आहे आपल्याला त्या घटकाला आपल्याला क्लिक करायचं। उदाहरणार्थ मला हा माझा आवाज नको आहे ते नवर नको असलेल्या घटकावर क्लिक करायचं आहे, आणि डाव्या बाजूला जो डिलीट बॉक्स आहे त्या डिलीट बॉक्सवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने माझा आवाज तिथं डिलीट झालेला आहे। ह्यानंतर आपल्याला समजा स्वतःचा हा माझा आवाज नसताना मला रेकॉर्डिंग केलेला किंवा मला दुसऱ्याकडून मला घेतलेला आवाज आहे तो आवाज मला ह्यामध्ये किंवा एखादं मला गाणं सॉंगचं मला ॲड करायचं असेल तर मी ॲडिओ ऑप्शनवर क्लिक करेन।
ॲडिओ ऑप्शनमध्ये आपल्याला पाहिजे ते आपले जेवढे जेवढे असे आपले सॉन्ग्ज आहेत ते सॉन्ग्स ह्या ठिकाणी येतात. उदाहरणार्थ माझ्या फोल्डरमध्ये मी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे की मला हा काही व्हिडिओ मला चांगले ॲडिओ आवडतात. उदाहरणार्थ मला हा ॲडिओ आवडतो तो मला ॲडिओ त्यापुरता मला 12 सेकंदापुरता घ्यायचा आहे. तर मी जो ॲडिओ आहे तो ॲडिओ घेईन. ॲडिओ घेतल्यानंतर पहिल्यांदा ॲडिओ घेतल्यानंतर सुरुवात ते ॲडिओ आपल्याला ऐकवतं आहे की हे तुमचं ॲडिओ आहे. तर आपल्याला हे ॲडिओ पसंत पडल्यानंतर आपण ह्या ॲडिओच्या बाजूला जो अधिक चिन्ह आहे वर्तुळामध्ये जो अधिक चिन्ह आहे त्या अधिक चिन्हावर क्लिक करायचं आहे. म्हणजेच तो सॉन्ग जे आहे तो ॲड होणार आहे. अशा पद्धतीने हे सॉन्ग ॲड झालेलं आहे. आता मला हा सॉन्ग जे आहे मला ॲड झाल्यानंतर मी काय करेन की मला वरच्या कोपऱ्यामध्ये टिक आहे ते टिकवर क्लिक करेन. अशा पद्धतीने माझा हा सॉन्ग ॲड झाल्यानंतर मला हा सॉन्ग इथून पुढे नको आहे तो, तर त्यामुळे त्या सॉन्गवर क्लिक करेन आणि त्यानंतर माझा जो कट आहे स्ट्रीम टू स्प्लिट जो आहे त्या स्ट्रीम टूच्या मला उजव्या बाजूचा सॉन्ग नको आहे त्यामुळे तो आवाज मी कट केलेला आहे. अशा पद्धतीनं माझा आवाज कट झालेला आहे आणि मी ओके बटनावर क्लिक केलेला आहे. अशा पद्धतीनं आपण सगळे आवाज कसा ॲड करायचे हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण व्हॉइस आपला स्वतःच आवाज कसा द्यायचा, आपण वेगवेगळ्या प्रकारची लेअर वापरून कशा पद्धतीने करायचे आणि मिडिया ऑप्शनमध्ये जाऊन मला एक छान असा एखादा व्हिडिओ आवडला असेल तर मग तो व्हिडिओ मी ह्या ठिकाणी इन्सर्ट करेन. उदाहरणार्थ मला हा माझा व्हिडिओ आवडलेला आहे. समजा मला हा व्हिडिओ आवडलेला आहे, मी हा व्हिडिओ घेऊ शकतो. हा व्हिडिओ घेण्यासाठी आता पहिली गोष्ट बघा की हा व्हिडिओ घेत असताना की माझा हा पूर्णपणे ह्या ठिकाणी व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओची मला बॅकग्राऊंड पूर्णपणे वाढवून घ्यावं लागेल. त्या व्हिडिओपुरती मला बॅकग्राऊंड वाढवून घ्यावं लागेल की मी बॅकग्राऊंड वाढवली आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मला व्हिडिओ कोठे पाहिजे, आपण हा व्हिडिओ पूर्णपणे एका कोपऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो. उदाहरणार्थ मला हा व्हिडिओ इथं ठेवायचा आहे तर मी हा व्हिडिओ हा कोपऱ्यामध्ये ठेवू शकतो आणि तो माझा व्हिडिओ चालू शकतो. अशा पद्धतीने मी किंवा पूर्ण हा मला पूर्णपणे हा उदाहरणार्थ एका कोपऱ्यामध्ये व्हिडिओ ठेवून पाहूया आपण की हा व्हिडिओ कसा दिसतो, की ह्या पद्धतीनं हा व्हिडिओ सुरू होईल. अशा पद्धतीने हा माझा एका कोपऱ्यामध्येच व्हिडिओ सुरू होतो. मला हा कोपऱ्यामध्ये व्हिडिओ नको आहे तर मला हा व्हिडिओ कोठं पाहिजे की मला हा व्हिडिओ पूर्णपणे मला फुल्ल दिसावा अशा पद्धतीने मला वाटत असेल तर मी त्याची रेंज वाढवून घेऊ शकतो आणि मला हा माझा फुल्ल व्हिडिओ मला दिसेल की अशा पद्धतीने मी हा बघू शकतो. बघा अशा पद्धतीनं आपण त्यांची व्हिडिओ ॲड केलेले आहेत. समजा आता हा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे सॉन्ग आहे म्हणजे त्यांचा जे साऊंड आहे त्या व्हिडिओचा, तो व्हिडिओचा साऊंड मला डिलीट करायचा आहे आणि माझा स्वतःचा माझा साऊंड टाकायचा आहे, तर त्यामध्ये साऊंड आपण कशा पद्धतीने टाकायचं हे आता आपण शिकूया. की समजा मला ह्या व्हिडिओमध्ये हा त्या व्हिडिओचा जो साऊंड आहे तो व्हिडिओ साऊंड करून मला स्वतःचा व्हिडिओ आवाज द्यायचा असल्यामुळे मी सगळ्यात खाली जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ हे ऑप्शन आहे, त्या एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ ह्या ऑप्शनला मी क्लिक करेन. अशा पद्धतीने मला एक्स्ट्रॅक्ट ॲडिओवर क्लिक केल्यानंतर ओके बटनावर मी क्लिक करेन आणि ह्या ठिकाणी ह्या ॲडिओमध्ये जो सॉन्ग्ज आहे त्याचे जे त्या व्हिडिओमध्ये जे गाय आवाज दिलेला आहे तो आवाज मला नको आहे. माझा स्वतःचा आवाज देण्यासाठी मी हे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मी जे सॉन्ग आहे ते मी डिलीट करेन आणि अशा पद्धतीने ह्या व्हिडिओचे स्वतःचे जे आवाज आहे ते स्वतःचा आवाज डिलीट होणार आहे आणि ह्या ठिकाणी मी माझा स्वतःचा ह्या सॉन्ग जो टाकू शकतो तो स्वतःचा माझा रेकॉर्डिंग केलेला आवाज. आता हे पूर्णपणे व्हिडिओ चालू केलं आहे तरी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आवाज येणार नाही आहे. उदाहरण आपण ट्राय करून बघूया की ह्या पूर्ण आवाज येणार नाही कारण तो सगळा आवाज आपण डिलीट केलेला आहे आणि हा डिलीट केलेला आवाज आपण दुसरीकडून घेऊ शकतो आणि हा घेऊन आपण हा व्हिडिओ तयार करू शकतो. अशा पद्धतीनं आपण काइन मास्टरमधल्या सगळ्या ऑप्शनची माहिती घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण फक्त आता डाव्या बाजूच्या ऑप्शनची काही माहिती घेऊया की आता हा डाव्या बाजूचा जो ऑप्शनचा आहे तो उलटा बाण असणार आहे. तो उलटा बाणचा अर्थ की आपण जी लेअर पुढे पुढे गेलेला असतो ते अंडो करण्याचं काम हे ऑप्शन करत असते. त्यानंतर आपल्याला हाच तयार केला त्यानंतर तर खालचा जो ऑप्शन आहे तो खालचा ऑप्शन जे आहे तो ठीक आहे. त्या ऑप्शनच्यावर मी क्लिक करतो. या ठिकाणी आपण काय करू शकतो तर कॅपचे म्हणजे आपण जो स्क्रीनशॉट थोडक्यात आपल्याला जो स्क्रीनशॉट काढायचं जे काम करण्याचं काम असतं तो ऑप्शन करणार आहे. त्यानंतर शेअर त्याखाली शेअरचं ऑप्शन आहे. ते शेअरच्या ऑप्शनमध्ये आपण डायरेक्ट आपण शेअर करू शकतो की जेणेकरून आपला जो तयार झालेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण HD मध्ये तयार करून
किंवा या ठिकाणी वापर करून आपण डायरेक्ट तो व्हिडिओ आपण शेअर करू शकतो. त्यानंतर ज्या गोल चिन्हामध्ये रेषा असणारा जो घटक आहे तो पूर्णपणे शेटिंग आहे, त्या शेटिंगचा आपण वापर करायचा नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो जो बाण आहे त्या बाणचा वापर की पहिल्यापासून स्टार्ट व्हा ह्याचा अर्थ आहे. की आपण ज्या समजा आता हा आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी गेलेला आहो, आता गेल्यानंतर आपल्याला डायरेक्ट पहिल्या ठिकाणी यायचं असेल तर आपण ह्या ऑप्शनचा वापर केल्यानंतर आपण पूर्णपणे पहिल्यांदा ठिकाणी येऊ शकतो. किंवा आपण या ऑप्शनचा वापर केल्यानंतर एकदम लास्ट म्हणजे पहिल्या ठिकाणापासून ते लास्ट ठिकाणापर्यंत येण्यासाठी हा खालच्या ऑप्शनचा वापर केला जातो. अशा पद्धतीने आहे. आणि आपल्याला जो आपल्या झालेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपण प्ले या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपला व्हिडिओ तयार झाल्यानंतर पुढील घटक म्हणजे आपल्याला हे व्हिडिओ एक्सपोर्ट करता आले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यानंतर आपण एक्सपोर्ट दोन प्रकारे करू शकतो ह्या काइन मास्टरमध्ये. एक डाव्या बाजूच्या शेअर ऑप्शनमधून आणि उजव्या बाजूच्या वर जो बाण आहे कोपऱ्यामध्ये चौकटीमध्ये जो बाण आहे त्या बाणामधून अशा पद्धतीने दोन प्रकारे आपण हा व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करू शकतो. आता जर आपण डाव्या बाजूच्या शेअर बटनावर ऑप्शनवर क्लिक करून आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केले तर आपल्याला ते पहिला व्हिडिओ आपण पाहू शकत नाही, कारण तो व्हिडिओ प्ले करून आपण तो व्हिडिओ आवडला असेल तरच आपण एक्सपोर्ट करणार आहे, तर ती ऑप्शनमध्ये करू शकत नाही आहे. त्यामुळे जास्त करून आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्यावर क्लिक करायचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला एक पर्याय दिला जातो की तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्याचा आपल्याला वेळ मिळते. त्यामुळे आपण अनटायटल 3 या प्रकारावर क्लिक करायचं, कारण हा आपला तयार झालेला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण स्वतः बघू शकतो पहिल्यांदा की अशा पद्धतीनं हा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आणि हा मला झालेला व्हिडिओ मला आवडलेला आहे म्हणून मी आता तो व्हिडिओ एक्सपोर्ट करत आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी मी इथं बाजूला शेअर ऑप्शन आहे त्या शेअर ऑप्शनवर क्लिक करेन. आता ह्या शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रेझोल्युशन दिलेलं आहे. सर्वसाधारणपणे आपल्या यूट्यूबसाठी किंवा शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना मुलांसाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला HD 720 हे रेझोल्युशन योग्य आहे. त्यामुळे मी 720 रेझोल्युशन ठेवलेला आहे. फ्रेम रेट जो आहे तो 24:9 हे योग्य आहे. आणि खालचा जो बिटरेट आहे तो बिटरेट सर्वसाधारणपणे 2 ते 3 MBPSच्या आसपास बिटरेट ठेवायचा आहे, कारण बिटरेट जर आपण वाढवला तर आपली MB वाढणार आहे. त्यामुळे आपण काय करूया की सर्वसाधारणपणे 2 ते 3 MBPSच्या दरम्यान आपण आपला हा बिटरेट ठेवूया आणि अशा पद्धतीने एक्सपोर्टवर क्लिक करू. आता हा एक्सपोर्ट व्हिडिओ झालेला व्हिडिओ आपण शेअर या बटनावर क्लिक करून किंवा प्ले या बटनावर क्लिक करून आपण पाहू शकतो. शेअर या ऑप्शनवर क्लिक करून आपण तो शेअर करू शकतो किंवा डिलीट ऑप्शनवर आपण झालेला व्हिडिओ नको असेल आपल्या तो डिलीट करू. आता हा शेअर ऑप्शनवर क्लिक करतो मी आणि शेअर ऑप्शनवर क्लिक करून मला माझ्या हा मेमरी माझ्या एक्सटर्नल मेमरीमध्ये मला हा व्हिडिओ घ्यायचा आहे. त्यामुळे मी कॉपी टू असं ते एक्सटर्नल मेमरीमध्ये क्लिक करतो आणि माझ्या इंटरनल स्टोरेज जिथं आहे त्या ठिकाणी मी हा व्हिडिओ पेस्ट करतो. आणि हा पेस्ट केलेला व्हिडिओ मला कुठं आहे आपण बघूया की हा माझा व्हिडिओ आहे की हा व्हिडिओ मला तयार झालेला आहे. ई लर्निंग सॉफ्टवेअर इयत्ता पहिली ते दहावी मराठी कॅम्प्युटर लॅपटॉप अँड्रॉइडवरील टॅब मोबाईलवर उपयुक्त शाळेत व घरगुती वापरासाठी अत्यंत कमी किमती. अधिक माहितीसाठी किंवा डेमोसाठी संपर्क ई लर्निंग प्राथमिक शिक्षक केंद्र सोलापूर 90 11 85 85. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओ